मिसळ म्हटल्यावरती आपल्याला वेगवेगळे प्रकार आठवतात, त्यातलीच कोल्हापुरी मिसळ आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला बनवायला घेऊया कोल्हापुरी मिसळ. सर्वात प्रथम आपल्याला कोल्हापुरी मसाला करून घ्यायचा आहे. त्याकरता हे सगळे मसाले आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत. तर सुरुवात करूया खोबऱ्यापासून. हे मी 1/4 कप खोबरं घेतलं आहे. त्यात मी घालणार आहे काश्मीरी लाल मिरच्या, या मी साधारण 5 ते 6 घेतल्या आहेत. नेक्स्ट जाणार आहे 2 टेबलस्पून धणे, 1 टीस्पून जिरं, 1 टीस्पून बडीशेप, 2 वेलच्या, 1 जायपत्री, 1 दालचिनीचा तुकडा, 1 दगडफूल, 2 चक्रीफूल, साधारण 6 ते 7 लवंग आणि 6 ते 7 काळी मिऱ्या. मेथी घालायची आहे साधारण 8 ते 10 दाणे, 2 टेबलस्पून सफेद तीळ, 1 टीस्पून खसखस. एकदा मिक्स करून घेऊया. तर नेक्स्ट जाणार आहे 1 इंच आलं आणि साधारण 8 ते 10 पाकळ्या लसणाच्या, या पण भाजून घ्यायच्या आहेत. हा मसाला आपला छान रोस्ट झालेला आहे. आता हा आपल्याला ग्राइंड करायचा आहे. आता आपण मिसळ बनवायला सुरू करूया. त्याकरता आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि यात तेल थोडं जास्ती लागणार आहे. तर आपल्याला साधारण 3 ते 4 टेबलस्पून तेल घ्यायचं आहे. तेल गरम झालंय, त्यात आपण घालूया 1 टीस्पून मोहरी. मोहरी तडतडली की त्यात आपण घालूया 1 टीस्पून जिरं आणि 1/2 टीस्पून हिंग. नेक्स्ट जाणार आहे कांदा. हे मी 2 कांदे घेतलेत. नेक्स्ट जाणार आहे टमॅटो आणि हे मी बारीक चिरून घेतले आहेत. आता ह्याला आपण झाकण लावून कांदा आणि टमॅटो शिजेपर्यंत ठेवून देऊया. 10 मिनिटं झालेली आहेत. बघूया आपला कांदा टमॅटो शिजलंय का. मस्त शिजलंय आणि तेल पण सुटलं आहे. तर आता यात आपण बाकीचे मसाले घालायला घेऊया. यात आपण घालूया 1/2 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर. आता नेक्स्ट यात जाणार आहे हा कोल्हापुरी मिसळ मसाला जो आपण बनवला होता. तो मी साधारण 3 ते 4 टेबलस्पून घालणार आहे. तुम्हाला जितकं स्पायसी हवं आहे तितका हा मसाला घाला. मिक्स करून घेऊया. आता नेक्स्ट ह्यात घालणार आहे मी मटकी. ही मोड आलेली मटकी आहे आणि साधारण 1.5 कप मटकी घालणार आहे मी यात. मिक्स करूया. साधारण 1.5 चमचा मीठ घातलं आहे. यात आपण 3 कप पाणी घालूया. मिक्स करून घेऊया. आता आपण ह्यावर झाकण ठेवूया आणि मटकी शिजेपर्यंत वाट बघूया. त्यासाठी साधारण 15 ते 20 मिनिटं लागतील. तर आता वाट बघू. 15 मिनिटं झाली आहेत. बघूया आपली मटकी शिजली आहे का. छान वरती तरी आलेली आहे आणि मटकी पण छान शिजली आहे. तर ही आपली मिसळ रेडी झालेली आहे. वरून आपण कोथिंबीर थोडी घालूया. आत्ता मी बोलू शकते की झणझणीत कोल्हापुरी मिसळ तयार आहे. सकाळचा ब्रेकफास्ट म्हणा किंवा संध्याकाळची न्याहारी म्हणा, आणि त्यातल्या त्यात जर बघण्याचा प्रोग्राम एखादं स्थळ आलं तर कांदे पोहे आलेच. पण तेच कांदे पोहे खाऊन ना कंटाळा येतो. तर आज मी तुम्हाला त्यातलीच वेगळी रेसिपी दाखवते, दडपे पोहे. आणि पुन्हा हे सगळं मिक्स करायचं आहे आणि 1-5 मिनिटं असंच ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण फोडणी करून घेऊया. गॅस चालू करूया. 1 चमचा तेल,
तेल जरा गरम झालं की आपण राई घालणार आहोत. तेल तापलेलं आहे, आपण फोडणी करून घेऊया. राई घेऊया एक चमचा, कढीपत्ता साधारण 10 ते 12 पानं, आणि आपण शेंगदाणे घालू याच्यात. थोडेसे परतून घेऊया. शेंगदाणे थोडेसे लालसर होऊन द्यायचे आहेत. तोपर्यंत आपण काय करायचं, आपण इकडे पोहे घेतलेत, तर पोहे तुम्ही इकडे जाडे घ्या किंवा पातळ घेतले तरी चालेल. जाडे घेतले तर काय होतं, तेवढा गिचका होत नाही, आणि पातळ घेतले तर लगेच त्याचा थोडासा लवकर गिचका होतो. तर आपण इथे जाडे पोहे घेतलेले आहेत, ह्याच्यामध्ये आपण थोडासा पाण्याचा हपका मारून घेऊया त्याच्यावरती. नमस्कार, मी अर्चना आरते रुचकर विजनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज कन्फ्यूज झालात ना, मधुराज रेसिपीज नाही आहे, मधुरा इकडे आपल्या किचनमध्ये आलेली आहे आणि आपल्याला ती छान 2 रेसिपीज दाखवणार आहेत आणि ते पण पावसाळा स्पेशल. तर मी पुन्हा पाहिजे तर तुम्हाला ओळख करून द्यायची गरज नाही, तरी पण मधुरा नमस्कार. तर पावसाळा सुरूच आहे म्हणजे आपण आता पावसाळ्याच्या अनुषंगाने रेसिपी करतोय. तर मी दाखवणार आहे 2 भजी, तर तू काय दाखवणार आहेस? मी पण भजीचाच प्रकार दाखवणार आहे, पण थोडस फ्युजन. ताई पारंपरिक करतात म्हणून मी थोडस, म्हणजे बरोबर, म्हणजे मी ताई म्हणून मी थोडस असं दाखवणार आहे आणि तू जरा मॉड स्टाईल मध्ये. ओके, पण मला आज ताईंच्या हातचं खायला मिळणार आणि मला मधुराच्या हातचं. तर आधी गॅस सुरू करूया. तर आधी आपण घेऊया, इथे बटाटे घेतलेत आपण, मी 3 बटाटे किसून घेतलेलीत आणि ती पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतली 2-3 आणि ते घट्ट पिळून घेतलेले. त्यानंतर ह्यात घेतोय आपण चण्याचं पीठ, लागेल तेवढं घेणार आहे, जास्त नाही घालायचं आहे कारण तिची कुरकुरीत झाली पाहिजे. तर आधी आपण 1-2 टेबलस्पूनच घेऊया आणि मग नंतर लागलं तर बघूया. थोडीशी कोथिंबीर, कोथिंबीर जरा मला जास्तच आवडते तुला जर माहिती असेल तर, आणि ती छान दिसते पण आणि तो पदार्थही खूप छान लागतो. त्याच्यानंतर आपला साठवणीतला मसाला जो घरी असतो, किंवा लाल मिरची पावडर घालूया आपण 1/2 टीस्पून. त्यानंतर 1/2 चमचा आपण घेतोय हळदी पावडर. जिरं आपण सिमला मिरचीला यूज करूया आणि इकडे घेणार आहोत आपण चवीप्रमाणे मीठ. म्हणजे साधारण आपण खेकडा भजी म्हणतो, हा, पण ती बटाट्याची खेकडा बरोबर. म्हणजे ती आता बघ, मी म्हणजे कुठे पाणी घालणार नाहीये, जस्ट असंच मिक्स करायचंय आणि करायचंय आपल्याला. तर मला मधुराने विचारले की सुरुवात केव्हापासून केली, तर जेवणाची आवड तर पहिल्यापासून होतीच, प्रश्नच नाही. म्हणजे आजी, माझी आजी होती ती सुगरण होती, त्यामुळे आजी आणि मी लहानाची मोठी माझ्या आजीकडे झाली, त्यामुळे आजी काही पदार्थ करायला बसली तर ती कधी मला, म्हणजे बाकीच्या कोणाला एंट्री नाही पण मला किचनमध्ये एंट्री असायची. आणि मग तशी ती आवड लहानपणापासूनच होती. मग लहान असतानाच म्हणजे कॉलेजमध्ये जायला लागल्यावर पण चायनीज पुरणपोळी म्हणा हे सगळं केलं. पहिला मुलगा झाला मला, त्याच्यानंतर मी पुन्हा कुकिंग क्लासेस करू
जाऊन करायची आणि मग येऊन पुन्हा इथे क्लासेस घ्यायची. असं करता करता मग कॅटरिंगचं सुरू केलं थोडंसं. ते झाल्यावर 2012 मी यूट्यूबवरती रेसिपीज करायला सुरुवात केल्या. पण यूट्यूबमध्ये आपल्याला सिनियर मॅडम ह्या आहेत बरोबर. मला वाटतं तू कधीपासून सुरुवात केली? माझी सुरुवात 2009 झाली. जवळपास 10 वर्षांचा प्रवास आहे माझा पण डिजिटल मीडियावर. गुड गुड. पण कसं काय हे सुचलं कसं तुला की आपण हे करावं असं कसं वाटलं? 2009 ऍक्च्युअली मी होते अमेरिकेमध्ये. तिथे मी जॉब वगैरे करायचे आणि मग मुलगी झाल्यावर जॉब सोडला. आता जो मोकळा वेळ मिळायचा त्यामध्ये मी रेसिपीज बघायचे युट्यूबवर. भरपूर पदार्थ बघायला मिळायचे, साऊथ इंडियन, गुजराती, चायनीज, कॉन्टिनेंटल. पण जेव्हा पुरणपोळी, मिसळ पाव एकही पदार्थ नव्हता. आणि म्हणून म्हणलं की चला आपण मराठी पदार्थांचा झेंडा तरी युट्यूबवर उभावा. आणि या प्रामाणिक उद्देशाने चालू झालं की मराठी पदार्थ जगभरात लोकांना समजले, म्हणजे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. एक्झॅक्टली. ते बरं, मधुराज रेसिपीज आपलं हे तुमचं पुण्याला आहे ना? पुण्या. तू पुण्यात राहते ना? ओके. म्हणजे पुणे आणि बॉम्बे, म्हणजे ते मुंबई पुणे वगैरे पिक्चर्स असं आपलं झालेलं वाटतं. हो, माझं एमपीएम सारखं झालंय आणि तसंच आहे. मुंबईला मी येतच असते. पुणे मुंबई पुणे चालू असतं. मग आमच्या आता स्टुडिओमध्ये यायला काही हरकत नाही. सारखं मला आवडेल. तेल मस्तपैकी तापलं होतं आणि नंतरच आपण भजी करायला सुरुवात केलेली आहे. अच्छा, मी आता दुसरी भजी करायला घेणार आहे. तर मी सांगते की ह्याच्यामध्ये काय काय घालणार आहे ते. मी ह्याच्यामध्ये सिमला मिरची, जर तू मला मदत केलीस तर चालेल, म्हणजे मी तुझ्या रेसिपीजला तळायला मदत करीन. हो की नाही? मग तू ह्याच्यामध्येच, मला वाटतं आता हे आपण तळतोय की नाही, तर आता ह्याच्यामध्ये हां सिमला मिरची घालूया. मी इकडे 3 सिमला मिरच्या घेतल्यात, लांब्या आणि अगदी बारीक फाईन लांब कापून घेतल्यात. चण्याचं पीठ घाल थोडंसं. बस. त्याच्यानंतर कोथिंबीर, खूप बास, खूप. आणि आपला मसाला किंवा रेड चिली पावडर, हा आमचा मिक्स मसाला. मस्त. बस, थोडंसं मीठ आणि आपण ह्याच्यात जिरं घालूया. येस. आता हे आपण असं थोडंसं हातानेच कुस करून घेऊया. ह्यात आपण थोडंसं पाणी घालूया. मला थोडंसं पाणी, हां अगदी थोडं घाल, म्हणजे एक हात स्पून जरा हे कोट, हा बाइंडिंगसाठी एक तर थोडंसं कोट चढायला त्याला. अजून थोडं घाल. बस, चलो हे झालेलं आहे. आता मी जरा हात धुवून येते आणि हे इकडचं आवरूया. मग आपण ही काढून घेऊया भजी. ही भजी टाकूया आणि लगेच मधुराच्या रेसिपीजला आपण सुरुवात करणार आहे. तर थोडी 5 मिनटं वाट बघायची. तर 5 मिनटात आम्ही परत आलेलो आहोत आणि भजी ऑलमोस्ट ही झालेली आहे. म्हणजे कसं असतं माहिती आहे ना आपल्याला, म्हणजे माहिती आहे की एखादा पदार्थ झाला की तळलेला की तो वरती अपअप येतो, हलका होतो. तर आपण आता ही भजी काढून घेऊया. आणि भजी जबरदस्त दिसत आहे. छान दिसत आहेत ना? हां, मी आता ही भजी इकडे टाकणार आहे तेलात आणि तोपर्यंत तुझं स्टेप सुरू कर, म्हणजे तू सुरुवात कर. तोपर्यंत मी इकडे हे काम करते. पनीर पॉपकॉर्नची तयारी करते. तर इथे पनीर आहे. पनीर असं साधारण 250 ग्रॅम आहे. मोठ्या मोठ्या क्यूब्समध्ये कट करून घेतलेलं. हे आधी मॅरिनेट करायचं. तर ह्याला आता काय मसाला लावून घेणार? मसाला. ओके. कारण जरी वेस्टर्न डिश असली तरी तिखट काही आपलं सुटत नाही, त्यामुळे थोडंसं लाल तिखट. चाट मसाला थोडासा घालायचा. चाट मसाला थोडासा खारट असतो, त्यामुळे मिठाचं प्रमाण थोडं कमी घ्यायचं. हां, अगदीच. म्हणजे ह्या कशा महत्त्वाच्या टिप्स असतात आणि ह्या टिप्स तुम्हाला नेहमी आमच्या रेसिपीमधनं समजतच असतात. म्हणजे आता हा पनीरला मसाला असा व्यवस्थित कोट करून झाला की बॅटरमध्ये ॲक्च्युली घातलं तर हा मसाला त्या बॅटरमध्ये मिक्स होऊन जातो. तर ते टाळण्यासाठी काय करायचं, यामध्ये 1 चमचाभर आपण मैदा भुरभुरायचा. म्हणजे हा जो मसाला आहे तो इंटॅक्ट राहतो पनीरमध्ये आणि बॅटरमध्ये सुटत नाही. आता काय करायचं आपल्याला? आता हे पनीर व्यवस्थित कोट करून झालं मैद्यामध्ये की हे बाजूला ठेवूयात. ओके. आणि एका बाउलमध्ये आता बॅटर बनवायचं. तर बॅटरसाठी काय करायचं, 1 कपभर मैदा घ्यायचा. 1/2 कप कॉर्नफ्लोअर घालायचं. अच्छा, 1 कप मैद्यामध्ये 1/2 कप कॉर्नफ्लोअर घेतलंय आपण. आणि मीठ थोडं पाणी घालून याचं बॅटर करून घ्यायचं. थोडंसं दाटसर बॅटर करायचं, म्हणजे याचं कोटिंग व्यवस्थित ह्याला कोट झालं पाहिजे. ते
तर आता हे पण ऑलमोस्ट झालेलं आहे, कारण सिमला मिरची पण काय लगेचच शिजते आणि ह्या पण छान अशा वरती आलेल्या आहेत. म्हटलं मी काय करते, गॅस थोडा कमी करते, कारण मी बंद करत नाही, कारण इकडे आपल्याला सगळ्या तळणीतलंच खायचंय, कारण मस्त गरमागरम भजी आणि मान्सून स्पेशल. येस, मान्सून स्पेशल. आणि आम्ही करणार होती पार्टी, फक्तच आता मी सांगणार आहे की पाऊस जरा पडू देत म्हणजे अजून मजा येईल. आता ही आपली सिमला मिरची पण भजी पण झालेली आहे आणि ही पण झालेली आहे. आता आपण मधुराच्या छान रेसिपीज करणार आहोत. बॅटर पण ऑलमोस्ट तयार आहे. तयार आहे ना. आता यामध्ये आपण हे पीस करूयात पनीरचं. आता काय करायचंय आपल्याला? आता हे बॅटर मध्ये छान असं कोट झालं पनीर. ओके, मग आता एक काम करूया, आता मी मधुराला मस्त पैकी मदत करणार आहे. तू हे तिकडे ठेव, मी हे इकडे ठेवते. तुम्हाला एक एक पीस मी याच्यात टाकू, एक एक पीस. हो हो. ओके चलो, इथे ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत, त्याला असं मस्तपैकी लावलेले आणि आपण असा एक एक पीस ह्याच्यात घालणार आहोत. दोघांनी मिळून केलं तर फटाफट पटकन झालं ना, आणि मजा येते जरा असं गप्पा मारत रेसिपी करायला. अशा वेळेला कितीही डिशेस करायचं तर मला काही वाटत नाही. आता मी हे तळून घेते, तू ती प्लेट इकडे घे, फक्त मला सांग की कुठपर्यंत ते तळायचे आहेत ते. अजून होऊ देत ना छान असं गोल्डन ब्राऊन. नॉन व्हेजिटेरियन्स लोकांना नेहमी नॉनव्हेज खायचं असतं, पण जर तो व्हेजचा दिवस आला, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला श्रावण महिना आहे किंवा उपासच आहे आणि घरात नॉनव्हेज करायचंच नाही, त्याच्या वेळेला ही मस्त रेसिपी आहे. हे बाई हे झालेलं आहे ना ऑलमोस्ट सारे. येस, मी आता हे काढून घेते. मस्त असा खरपूस रंग आला पाहिजे, छान खरपूस रंग आणि छान असा मस्त इकडे सुगंध सुटलेला आहे. मी आता बघणार आहे की कधी आपला एपिसोड संपतो आणि मी हे टेस्ट करते आहे. आपण हे काढूया आधी, मग गॅस मी असाच बारीक ठेवणार आहे, बंद करत नाही आहे. हे इकडे ठेवून देऊया आपण आणि हे पण तयार आहे. आता काय रेसिपी? आता व्हेज पॉप. व्हेज पॉप्स त्यासाठी उकडलेला आणि मॅश केलेला बटाटा. किती बटाटे आपण इकडे घेतले? दोन बटाटे. दोन बटाटे घेतलेले आपण मध्यम आकाराचे आणि ते व्यवस्थित मॅश करून घ्यायचे. त्यानंतर ढोबळी मिरची आहे, अगदी छान अशी बारीक चिरलेली आहे. गाजर पण छान बारीक किसून घेतलेले आहे म्हणजे ते पॉप्स मधून भाज्या बाहेर येत नाही तळताना वगैरे, त्याला बाइंडिंग चांगलं येतं. त्यानंतर कोथिंबीर घालायची. कोथिंबीर भरपूर घाला. त्यानंतर इथे पोहे आहेत, पोहे भिजवून घेतलेत मी, स्वच्छ धुवून त्यातलं पाणी काढून घेतलं. पण इथे आपण पातळ घेतलेत का जाड पोहे घेतलेत? हे पातळ आहेत. राईट, जाड वापरले तरी चालेल, पण पोह्यांमुळे काय होतं ना, खुसखुशीत होतात पॉप. पोह्यांमुळे खुसखुशीत आणि बाइंडिंग पण येतं. बाइंडिंग पण येतं, खुसखुशीत पण होतात आणि त्याला क्रंच चांगला येतो. आता आपण चिली फ्लेक्स घालूयात. वेस्ट सगळे टाकले तिखट करण्यात, तिखट मस्त चटपटीत आणि गरमागरम चहा असणार आहे आपल्या बरोबर. आता मिक्स्ड हर्ब्स. हा, त्यानंतर काळमिरी पावडर, म्हणजे चांगलं मस्त झणझणीत होणार आहे मीठ चवीप्रमाणे. या सगळ्याला बाइंडिंग येण्यासाठी पुन्हा एक दोन चमचे आपण कॉर्नफ्लॉर घातलेले. ओके, आता हे मस्त असं मस्तपैकी मिक्स करायचंय. अच्छा, आणि मिक्स करताना थोडस असं करून करायचं, नाहीतर मग जेव्हा तेलात सोडतो तेव्हा ते सुटतात. अच्छा, त्यामुळे थोडस कणिक मळतो तसं मळून मळून घ्यायचं. झाले छान मिक्स. येस, हे परफेक्ट असं मिक्स झालं. आता याचे छोटे छोटे बॉल बनवायचं, ते साधारण गुलाबजाम बनवतो त्यापेक्षा, किंवा लिंबा एवढे. पुन्हा आता बॅटर वेगळं बनवायची गरज नाही, जे आपण आधीच पनीर आपण केलेलं तेच आपल्याकडे आहे. मी करते पाहिजे, तू ते काम कर. आणि तेल गरम आहे. येस, तेल गरम करायला ठेवलेलंच आहे, म्हणजे काय वेळ लागायला नको, पटकन सगळं होऊन जाईल. ऑलमोस्ट डन, लास्ट पटापट झालं दोघींनी मिळून केलं. मग आता मला एक सांग तू, मी तर यांना भरपूर चटण्या दाखवलेल्या आहेत आणि तुझ्या पण चटण्या मी भरपूर बघितलेल्या आहेत, तर आपण आता ह्याच्या बरोबर काय असं जाईल आता छान असं मस्त करूयात झटपट डिप. अच्छा, मग आता हे आपण तळून घ्यायचंय, तोपर्यंत वाट बघायचंय आणि तोपर्यंत आपण इकडे लगेच डिपची तयारी करूया. त्यासाठी 5 मिनिटं वाट बघायची. मधुरा, रेसिपीचा कलर ओके? थोडंसं आणखी हवं एखादं मिनिट भर. ओके, तोवर मी डिप बनवते. चालेल चालेल, अगदी सोपी रेसिपी आहे. तर काय करायचं, मेयोनीज घ्यायचं. अच्छा,
आता याला काही मेजरमेंटची गरज नाही आहे. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे प्रत्येक जिन्नस कमी जास्त करू शकता. थोडासा टोमॅटो सॉस तरी मला वाटतं आपण इकडे दोन दोन टेबलस्पून घेतलं असेल ना, अंदाज तरी त्यांना सांगायला लागतो. आणि एखाद चमचाभर चिली सॉस, दॅट्स इट. आता हे मिक्स करायचं. झटपट असं हे डीप तयार होतं. आता मी काढू का हे? येस, झालं. ओके, चल. आणि हे डीप पण खूप फटाफट तयार होतं. आणि तुम्हाला हवं तर आणखी एक स्टेप पुढे जाऊन तुम्ही काळी मिरी किंवा चिली फ्लेक्स घालू शकता. सगळं झालेलं आहे, गॅस बंद करूया. केक बनवणं म्हणजे डिफिकल्ट असतं असं काही नाहीये. तर आज मी तुम्हाला जो केक दाखवणार आहे तो अगदी सोपा आहे आणि तो मी बनवणार आहे आपल्या सगळ्यांच्या फेवरेट ग्लुकोज बिस्किट पासून. यासाठी मी पार्ले जी बिस्किट्सचे 10 रुपयाचे 2 पुडे घेतले आहेत. ते आपल्याला आता मिक्सरमधनं क्रश करून काढायचे आहेत. हा आपला चुरा रेडी झाला आहे. हे आता आपण एका बोल मध्ये काढून घेऊया. यात मी घालणार आहे 1 टीस्पून बेकिंग सोडा. थोडं मिक्स करून घेऊया. नंतर जाणार आहे 1 कप पिठी साखर. ही मिक्स करून घेऊया. आता यात मी घालणार आहे 1.5 कप दूध. हळूहळू करत घालूया आपण हे. हे उकळून थंड केलेलं दूध आहे रूम टेम्परेचरवर. आता हे छान आपण मिक्स करून घेऊया. आता यात घालूया 1 टीस्पून व्हॅनिला एसेन्स. हा पण मिक्स करून घेऊया. हे आपला केकचं बॅटर रेडी झालं आहे. इकडे मी हा केक टिन ग्रीस करून आणि डस्ट करून ठेवला आहे. तर हे बॅटर मी आता या टिनमध्ये घालणार आहे. हे 1-2 आपण असं टॅप करून घेऊया. मी ऑलरेडी अवन 200 डिग्रीज वरती प्रीहीट करायला ठेवला होता साधारण 10 मिनिटाकरता. आपल्याला आता हा केक बेक करायचा आहे 180 डिग्रीज वरती. हा केक बेक व्हायला साधारण 45 मिनिट्स लागतात, पण 40 मिनिट्स नंतर जाऊन तुम्ही चेक करा. हा आपला केक छान बेक झालाय. तर आता हा आपण अनमोल्ड करूया. आता ह्याला आपण परत उलटून घेऊया. हा बघा किती छान बेक झालेला आहे. छान स्पॉन्जी पण झालाय. पार्ले जी बिस्किट तर तुमच्या घरात असतातच आणि बाकीचं पण काय फारसं सामान लागत नाहीये. तर पटकन हा केक बनवा आणि मला कळवा. पोहे म्हटले की आपण नेहमी कांदे पोहेच बनवतो, पण आज मी तुम्हाला एक मस्त मजेशीर रेसिपी दाखवणार आहे. ती म्हणजे पोह्याचे कटलेट्स. इथे मी 3 बटाटे उकडून मॅश करून घेतलेले आहेत आणि त्यात आपण 1 वाटी भिजवलेले पोहे घालून घेऊया. आणि आता आपण ह्याच्यात बाकी इन्ग्रेडियंट्स घालून घेऊया. 1 कांदा एकदम बारीक चिरलेला, 1/2 वाटी कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 1/2 टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून धण्याची पूड, 1/2 चमचा जिऱ्याची पूड, 1/2 टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून आमचूर पावडर आणि काही मनुके आणि 1 टीस्पून मीठ. हे मिश्रण आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया.
ह्याचे आता आपण छोटे छोटे कटलेट्स बनवून घेऊया। कटलेट्स मी इथे रोल करून ठेवलेले आहेत, तेल तापवत ठेवलेल्या एका पॅनमध्ये। आपण हे आता दोन्ही साईडनी गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घेऊया। एका साईडनी आपण ऑलमोस्ट 2 ते 3 मिनिटं गोल्डन फ्राय करून घेतलेले, आता आपण ते पलटूया। हे दोन्ही साईडनी छान गोल्डन फ्राय झालेले आहेत, एका सर्विंग प्लॅटरमध्ये आपण हे काढून घेऊया। ह्याच्यावर आपण चाट मसाला स्प्रिंकल करूया। आपले पोह्याचे कटलेट्स तयार आहेत। हे तुम्ही सॉस किंवा हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करू शकता। तर ही डिश तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कळवा। गुजराती ब्रेकफास्टमध्ये चविष्ट आणि स्पेशल रेसिपी म्हणजे कुची बरोबर ढोकळा। तर आज आपली रुचकर विजानी आहे ढोकळा। इथे मी चण्याचं पिठाचं बॅटर करून घेतलेलं आहे। जर आपण 1 कप चण्याचं पीठ घेतलं तर 1/2 कप आपण दही घेणार आहोत आणि हे आपण सगळं व्यवस्थित स्मूथली मिक्स करून साधारण 4 ते 5 तास ठेवायचं आहे। 4 ते 5 तास ठेवलं की हे छान फर्मेंट होतं आणि छान असं मिक्स होऊन येतं। हे बघा, स्मूथ छान झालं पाहिजे। आता आपण ह्याच्यात बाकीचे इन्ग्रेडियंट्स घालूया। आपण इथे घेतोय 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत। 1 टेबलस्पून आलं लसूण क्रश घ्यायचं आपल्याला। 1 टीस्पून साखर, मीठ चवीप्रमाणे। आता आपण ह्यात घेतोय 1/2 चमचा खायचा सोडा। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय, छान असं हलवून घ्यायचंय, कारण का ते थोडस फुलत जातं आपण सोडाखर घातल्यामुळे आणि त्याचं स्मूथ होतं, हलकं होतं ते। इथे मी एक कढई घेतलेली आहे पण त्याच्यामध्ये आतमध्ये मी पाणी घातलंय। एक स्टँड आहे आणि त्याच्यावर एक अशी ताटली ठेवलेली आहे आणि ही ताटली ह्यासाठी अगोदर ठेवायची की ती गरम व्हावी लागते आणि त्या ताटलीला मी तेल लावलेलं आहे। आता हे जे आपलं बॅटर आहे ते आपण ह्यात घालणार आहोत। ह्याच्यावर आपण झाकण ठेवायचंय आणि 20 ते 25 मिनिटं वाट बघूया। बघूया स्टीम झालंय का, छानपैकी झालेला आहे। गॅस बंद करूया आणि आपण सुरी घालून चेक करूया। ढोकळा मस्त फुललेला आहे, आपण बघूया। सुरीला कुठेही लागलेलं नाही, याचा अर्थ हा ढोकळा झालेला आहे। आता आपण हे काढून घेऊया। आपण ढोकळ्याला ना वरून तेल लावायचंय आणि पाण्याचा हात लावायचाय म्हणजे तो ढोकळा सुकत नाही। आता आपण हा कट करून घेऊया आधी। आता आपण फोडणी करूया। 2 ते 3 टेबलस्पून तेल, तेल तापलंय, राई घालूया। 1 टीस्पून राई घेतोय आपण। त्यात 20 ते 25 कढीपत्त्याची पानं आणि फोडणी झाली की गॅस जरा बंद करायचंय। ह्यात थोडीशी कोथिंबीर घालायची। फोडणी थोडीशी थंड होऊन द्यायची आहे कारण गरम गरम असताना तुम्ही जर पाणी टाकलं तर भडका होण्याची शक्यता असते, म्हणून थंड होऊन देऊया। 1-2 मिनिटं वाट बघूया। आता आपण ह्यात थोडंसं पाणी घालूया आणि त्यात 1-2 टेबलस्पून साखर घालायची आणि गॅस सुरू करायचा आहे आणि ते उकळून द्यायचं आहे पूर्णपणे। हे आता उकळून झालेलं आहे, तयार आहे। गॅस बंद करूया आणि हे आता आपण ढोकळ्यावर
पोर करायचे। अगदी जास्तही नाही ओतायचे आणि कोथिंबीर टाकायची। आता आपण हे पीसेस काढून प्लेट मध्ये ठेवणार आहोत। आपला ढोकळा तयार।